कर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, कर्जा महाराष्ट्रच्या बुलेटिन मध्ये मी आयाज मोहसिन आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे। आऊया आजच्या ठळक बातम्या। आमिर खानचा बहुचर्चित पीके हा सिनेमा आज रिलीज झाला। प्रमोशनच्या विविध फंड्यांमुळे आणि आमिर खानच्या नग्न पोस्टरमुळे हा सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते। आमिर खान या चित्रपटामध्ये वेगवेगळ्या भूमिकांसाठी अगोदरच प्रसिद्ध आहे। आता त्याची नेमकी भूमिका काय आहे हे सिनेमा पाहिल्यानंतर कळणार आहे। या सिनेमात आमिर खान सोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत आहे। ही जोडी पीकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच पडद्यावर येत आहे। जेलमध्ये असलेल्या संजय दत्तची भूमिकाही या सिनेमात आहे, मात्र त्याची नेमकी भूमिका कशी असेल याबद्दल सस्पेन्स आहे। हा सिनेमा पहिल्यांदा चर्चेत आला तो पोस्टरमुळेच। पीकेच्या पहिल्या पोस्टरवर आमिर खान हा न्यूड होता आणि त्याच्या हातात फक्त ट्रान्झिस्टर होता। या न्यूड पोस्टरमुळे खूप गदारोळ उडाला आहे। आमिर आणि दिग्दर्शक राजीव हिराणी यांचा हा दुसरा चित्रपट असून या जोडीच्या 3 Idiots चित्रपटानं तिकीट खिडकीवरील जवळपास सर्वच रेकॉर्ड तोडले होते। त्यामुळे आता पीके काय कमाल दाखवतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सोनिया गांधी यांना श्वासाचा त्रास झाल्यानं गुरुवारी नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले। सोनिया यांना जंतुसंसर्ग झाल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस अजय माखन यांनी दिली। विठ्ठल मंदिरापाठोपाठ आता पंढरपुरात असलेल्या 28 परिवार मंदिरावरही सरकारी कारभार लागू होणार आहे। काल मंदिर समितीनं या सर्व मंदिरांवर ताबा घेण्याचा निर्णय घेतलाय। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विठ्ठल मंदिर बडव्यांच्या जोगड्यातून मुक्त झालं होतं, पण शहरातली 28 मंदिरं अजूनही सरकारी ताब्यातली आहे। या मंदिरांसाठी 56 पुजाऱ्यांची व्यवस्था कशी करायची हा प्रश्न मंदिर समितीनं उपस्थित केलाय। ही मंदिरं ताब्यात घेण्यासाठी टाळाटाळ करत होती। अखेर स्थानिक नागरिकांच्या दबावानंतर न्यायालयाच्या आदेशाच्या 11 महिन्यानंतर काय होईना, पण ही मंदिरं आता सरकारी अधिपत्याखाली येणार आहेत। आतापर्यंत थेट बडव्यांच्या खिशात जाणाऱ्या या मंदिरांचं उत्पन्न थेट मंदिर समितीकडे जमा होणार असल्यानं पंढरपूरच्या विकासाला आणखी चालना मिळण्याची खूप मोठी शक्यता आहे। दरम्यान ही मंदिरे ताब्यात घेताना काही अडचणी झाल्यास कायदेशीर लढाई लढू असं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी म्हटलंय। मराठवाडा विदर्भ दुष्काळानं होरपडत असताना पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसानं चांगलाच तडाखा दिलाय। याचा द्राक्षबागा शाडू गहू पिकावरही गंभीर परिणाम झालाय। 3 वर्षांच्या दुष्काळानं होरपडत असलेल्या खानापूर तालुक्यात यंदा रब्बी हंगाम चांगला होईल या आशेवर शेतकरी होता। व यावेळी मौसमी पावसानं कृपा केल्यामुळे गहू हरभरा शाडू ही पिकं जोरदार आले होते। गेल्या 3 वर्षांचे नुकसान यावेळी भरून येईल या आशेवर शेतकरी बांधव होता, परंतु अवकाळी पावसामुळे खानापूर तालुक्यात शेकडो एकर अगदी जमीनदोस्त झाले। मागील महिन्यात झालेल्या निलोफर चक्रीवादळामुळे शेतकरी पुरता हैराण झाला होता, त्यातून तो आता सावरणार तोच या पावसानं आसमानी घाला घातला। शासनाने बाधित क्षेत्राचे योग्य पंचनामे करून शासनाची मदत ताबडतोब द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। आता बातमी क्रिकेटची। कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियानं ब्रिस्बेन कसोटीत जबरदस्त कमबॅक केलाय। स्मिथनं 133 धावांची घणाघाती खेळी करत आपल्या संघाला 400 च्या पार पोहोचवलं आणि भारतावर आघाडी सुद्धा मिळवून दिली। स्मिथनं 147 चेंडू 10 चौकार आणि 2 उत्तुंग षटकारांसह आपलं शतक पूर्ण केलं। स्मिथचं कसोटी कारकिर्दीतलं हे 6वं शतक होय। कर्णधार स्टीव्हन स्मिथनं पहिल्या कसोटीत ही नाबाद 162 आणि नाबाद 52 धावांची खेळी केली होती। ब्रिस्बेन कसोटीत ही स्मिथचा फॉर्म कायम राहिलाय, तर मिचेल जॉन्सननं ही शानदार अर्धशतक केलं। जॉन्सननं केवळ 37 चेंडूत 7 चौकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले, त्यामुळे उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियानं 6 बाद 351 धावांची मदल मारली होती। त्यामुळे ऑस्ट्रेलियानं भारताच्या किरकोळ आघाडी घेतली असून सध्या ऑस्ट्रेलियाची स्थिती 10 बाद 505 अशी आहे। दुबईमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताची सायना नेहवाल आणि के श्रीकांत सेमीफायनलमध्ये सायनानं आज सुंग चुई हिच्यावर 44 मिनिटात 21 विरोधात 12 आणि 21 विरुद्ध 8 च्या फरकानं पराभव केला। भारताची नंबर 1 बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल दुबई येथे सुरू असलेल्या वर्ल्ड सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय। सायनाने आज झालेल्या सामन्यात कोरियाच्या सुंग हिच्यावर 44 मिनिटात 21-12 21-8 असा पराभव केला। तर भारताच्याच पुरुष गटात के श्रीकांतनं आपली आगेकूच पुढे ठेवत इंडोनेशियाच्या टॉमी सुगार्तोवर 21-18 21-13 अशा सरळ 2 सेटमध्ये मात करत पुरुषाच्या गटात सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय। महिला टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवा ही प्रियसी जुलिया लेमुगोवा हिच्यासोबत समलैंगिक विवाहबद्ध झाली आहे। तब्बल 9 वेळा विम्बल्डनचं जेतेपद पटकावणाऱ्या मार्टिनानं वयाच्या 58व्या वर्षी विवाह केलं आणि ते सुद्धा एका महिलेसोबत। न्यूयॉर्कमध्ये नव्याने लागू झालेल्या कायद्याचा वापर करत सोमवारी हा विवाह शानदाररित्या संपन्न झाला। US ओपन स्पर्धा सुरू असताना मार्टिनाने जुलियाच्या समोर गुडघ्यावर बसून
सर्वांसमोर प्रपोज केलं. या मागणीला प्रतिसाद देत जुलियाने सुद्धा हा प्रस्ताव लगेच स्वीकारला. वयाच्या 58व्या वर्षी आपलं लग्न होईल असं मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं, मात्र अखेर तो आज दिवस मला पाहायला मिळाला. हा माझा पहिलाच विवाह असून मी या विवाहामुळे प्रचंड खुश आहे, असेही ती म्हणाली. मार्टिना नवरात्रीला वर्षी विवाह केलेली जुलिया रशियाची नावाजलेली मॉडेल आहे. 1981 साली तिनं सोव्हिएत संघाचा किताब जिंकल्यानंतर ती पहिल्यांदा चर्चेत आली होती. समलैंगिक विवाहामुळे जुलिया आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आम्ही केलेल्या विवाहामुळे समलैंगिकांना मोठी उभारी मिळणार आहे असं सुद्धा दोघींनी म्हटलंय. मित्रांनो, तूर्तास इथेच थांबूया, मात्र आपण पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज. सदैव आपल्या सोबत, सदैव आपल्या पाठीशी. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत.